सोलापूर शहर जिल्हा परिसरामध्ये नवरात्रोत्सव मोठ्या प्रमाणावर केला जातो. अनेकजण विविध संकल्प सोडतात, विविध उपक्रम राबवतात. सामाजिक संघटनेपासून घरगुती पद्धतीमध्ये सुद्धा देवीची स्थापना केली जाते. या नवरात्रीमध्ये आपल्या माध्यमातून चांगले चांगले उपक्रम व्हावेत यासाठी प्रत्येकजण प्रयत्नशील असतो. माझ्यासोबत सोलापूर महानगरपालिकेतील विद्यमान नगरसेवक डॉक्टर राजेश अणगिरे आहेत, ज्यांनी एक वेगळा उपक्रम हाती घेतला आणि ते खूप वर्षापासून करत आहेत. जाणून घेऊया हे नेमका उपक्रम आहे तरी काय. डॉक्टर साहेब, नेमकं तुम्ही काय करता? मी मागच्या 26-27 वर्षापासून दर नवरात्रीमध्ये जनतेची सेवा व्हावी आणि कमीत कमी अल्पदरामध्ये तर आम्ही नेहमीच करतो आहे, पण पूर्ण मोफत सेवा करण्याकरता हे नवरात्रामध्ये सगळ्या प्रकारचे पेशंट आणि प्रत्येकांना ही माता भवनीची सेवा समजून आम्ही ही सेवा करतो आहे. मागच्या 26-27 वर्षापासून अखंड चालू आहे. लोक गुरुगरिबांना औषध, गोळ्या, इंजेक्शन जे काय लागेल ते त्यांना पुरवायचं. हे केल्यामुळे एक आपण देवीची जी आराधना करतो आहे यांच्या रूपामध्ये तुम्हाला देवी पाहायला मिळते असं वाटतं? नाही, आता देवीचं व्रत लोक जे करतायत खूप वेगवेगळ्या प्रकारे करतायत, तर मला हे सोपं वाटतं आहे. माझ्या व्यवसायाच्या निगडीत आहे आणि मला हे या प्रकारे भक्ती केली की मला समाधान मिळतो, त्याकरता मी अशा प्रकारे देवीची सेवा करतो आहे. देवीची साधना, देवीची सेवा मी या माध्यमातून करतो आहे, रुग्णसेवा करत करतो आहे असं मत डॉक्टर राजेश अणगिरे यांनी व्यक्त केलं. नवरात्र उत्सवामध्ये सोलापूरकर वेगवेगळ्या प्रकारचे उपक्रम राबवतात, त्यामधला हा एक चांगला स्तुत्य उपक्रम आहे. आणखी लोकांसाठी तुम्ही नेमका काय संदेश द्याल, किंवा जे तुमच्यासोबतचे मित्रपरिवार आहे किंवा तुम्हाला मानणारा जो वर्ग आहे त्यांच्यासाठी काय सांगाल? नाही, शक्यतो देवीची सेवा करायची असेल तर जनसेवेच्या माध्यमातून सगळ्यांनी करावं, आणि जनसेवा हीच ईश्वरसेवा, हीच देवीची सेवा साध्य होईल असं मला वाटतं.